मॉर्निंग ऑल ऑफ यू. इन लास्ट लेक्चर दैट वी हैव स्टडीड दैट इज रिलेटेड टू द मॉस्फेट. सो मॉस्फेट मीन्स वॉट? मेटल ऑक्साइड सेमी कंडक्टर डायोड. सो मेटल मीन्स वॉट? मेटल दैट इज यूज फॉर मेकिंग सरफेस कॉन्टैक्ट ऑफ थ्री टर्मिनल्स, दैट इज ड्रेन टर्मिनल, सोर्स टर्मिनल एंड गेट टर्मिनल. देन ऑक्साइड मीन्स वॉट? इन JFET और MOSFET वी यूज SiO2 लेयर एज अ इंसुलेटिंग लेयर, दैट इज सेमी कंडक्टर डाइऑक्साइड एक्ट्स एज अ इंसुलेटिंग लेयर दैट इज अक्रॉस गेट टर्मिनल. देन सेमी कंडक्टर मीन्स वॉट? इन MOSFET और JFET वी यूज टू टाइप्स ऑफ सेमी कंडक्टिंग मटेरियल, दैट इज पी टाइप सेमी कंडक्टिंग मटेरियल एंड एन टाइप सेमी कंडक्टिंग मटेरियल. Then we have studied that is MOSFET also called as a insulated gate field effect transistor, that is IGFET. So IGFET means what? Insulated gate field effect transistor. Then we have studied that is then we have studied construction of MOSFET, that is there are two types of MOSFET, depletion MOSFET and enhancement MOSFET. So depletion MOSFET and in enhancement MOSFET. So in depletion MOSFET there is N channel is present, and in enhancement type MOSFET there is no channel present between two n-type semiconducting across two n-type semiconducting material. तर याच्यामध्ये काय आपण डिप्लेशन मॉस्फेट जे आहे कालच्या लेक्चरला स्टडी केलं, तर डिप्लेशन मॉस्फेट मीन्स वॉट? की याच्यामध्ये चॅनल जो आहे दोन तीन टर्मिनल जे आहे, ड्रेन टर्मिनल, सोर्स टर्मिनल, गेट टर्मिनल. तर टर्मिनल जे आहे ते काय केलेले आहेत? तर ड्रेन आणि सोर्स टर्मिनल जे आहे दॅट आर कनेक्टेड टू द एन टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल. देन गेट आणि सोर्स जो आहे तो काय केलेला आहे? दॅट आर कनेक्ट आयडी तुमचा काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. दॅट टाइम आउटपुट व्होल्टेज पण काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. दॅट इज डिप्लेशन टाइप मॉस्फेट. देन याच्यामध्ये आपण सेकंड कंडिशन जी आहे ती स्टडी केली होती, की ज्यावेळी आपण निगेटिव्ह व्होल्टेज काय करणार आहे, दॅट इज वी अप्लाय मोर निगेटिव्ह व्होल्टेज अक्रॉस इनपुट टर्मिनल. तर गेटच्या अक्रॉस आपण काय करणार आहे? निगेटिव्ह व्होल्टेज जे आहे ते -1, -2, -3 रेंज मध्ये काय करणार आहे? इन्क्रीज करत जाणार आहे. दॅट टाइम काय होणार आहे? तर याच्यामध्ये की ज्यावेळी आपण निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय करणार आहे सर्किटमध्ये, तर दॅट टाइम की करंट काय होणार आहे? आउटपुटच्या अक्रॉसचा करंट काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. तर आउटपुट करंट जो आहे दॅट विल बी रिड्यूस्ड व्हेन
वी अप्लाय निगेटिव्ह व्होल्टेज. तर ज्यावेळी आपण गेट टर्मिनलला निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय करणार आहे, दॅट टाइम काय होणार आहे, तर याचं व्होल्टेज जे आहे, करंट जे आहे सर्किट मधला डिक्रीज होणार आहे. देन याच्यामध्ये इथं हे जे आहे इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं काय, तर रिकॉम्बिनेशन प्रोसेस इंडिकेट केलेली आहे. तर रिकॉम्बिनेशन प्रोसेस मीन्स व्हॉट, तर इलेक्ट्रॉन्स जे आहे ते काय होणार आहे, होल्स ला अट्रॅक्ट होणार आहे, मीन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स तर एकमेकांना काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. डिप्लेशन टाइप मॉस्फेट कंडिशन जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. देन याच्यामध्ये अजून एक कंडिशन जी आहे ती मेन्शन केली होती की ज्यावेळी आपण व्हीजीएस इज रिड्यूस्ड टू व्हीपी, दॅट इज पिंच ऑफ व्होल्टेज, की ज्यावेळी व्हीजीएस ची व्हॅल्यू जी आहे, की पिंच ऑफ व्होल्टेज ची जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला ज्यावेळी तुम्ही सेट करणार आहे, दॅट टाइम काय होणार आहे की करंट जो आहे तो सर्किट मधला काय असणार आहे, तर करंट जो आहे तो आपण काय करणार आहे, झिरो रिप्रेझेंट करणार आहे. तर कंडिशन जी आहे ती तुमची करंटची काय असणार आहे, झिरो असणार आहे. की ज्यावेळी तर ज्यावेळी व्हीजीएस रिड्युसेस टू पिंच ऑफ व्होल्टेज व्हॅल्यू, दॅट टाइम करंट इन द सर्किट इज झिरो, तर सर्किट मधला करंट काय असणार आहे, झिरो असणार आहे. देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे की आपण एफईटीचं स्टडी केलं, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरचं, जेफेटचं वर्किंग कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते आपण स्टडी केलं. तर सेम कॅरेक्टरिस्टिक जे आहे इथं मॉस्फेटच्या पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये ड्रॉ केलेलं आहे, की सॅच्युरेशन रिजन दॅट इज नथिंग बट इथं पिंच ऑफ रिजन आहे, देन ब्रेकडाऊन रिजन जे आहे और ओहमिक रिजन जे आहे की आपण रिप्रेझेंट करणार आहे. देन ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिकचा कर्व जो आहे तो इथे इंडिकेट केलेला आहे. तर ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिकचा कर्व दॅट इज सेम ऍज अ की आपण एफईटीच्या ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या स्टडी केला, सेम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये सेम कॅरेक्टरिस्टिक कर्व जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन की ज्यावेळी इनपुटला आपण काय करणार आहे, पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करणार आहे, दॅट टाइम आउटपुट करंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कंडिशन जी आहे डिप्लेशन टाइप मॉस्फेट जी आपण स्टडी केली, तर ग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या इथं शेअर केलेलं आहे तुम्हाला, सेम ऍज अ एफईटी. तर याच्यामध्ये ड्रेन करंट जो आहे दॅट इज आयडी इज इक्वल टू इक्वेशन जे आहे की आपण एफईटी मध्ये जेएफईटी मध्ये स्टडी केलं, तर जेएफईटी मध्ये आउटपुट करंट जो आहे दॅट इज आयडी इज इक्वल टू आयडीएसएस ब्रॅकेट मध्ये 1 मायनस व्हीजीएस अपॉन व्हीपी ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे ते इंडिकेट केलेलं आहे. तर आयडीची व्हॅल्यू जी आहे की तुमची आयडीची व्हॅल्यू इनपुट वरती डिपेंड असणार आहे, की आयडी काय व्हीजीएस इज इक्वल टू झिरो असणार आहे. फर्स्ट कंडिशन व्हीजीएस लेस दॅन झिरो मीन्स की आपण काय करणार आहे, की व्हीजीएसच्या व्हॅल्यू ज्या आहे निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय करणार आहे किंवा पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करणार आहे, अकॉर्डिंग टू दॅट आपण काय करणार आहे, तर आयडीची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करतो. तर आपल्याला फक्त इक्वेशन जे आहे ते स्टडीसाठी आहे, याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे डिप्लेशन टाइप मॉस्फेट असेल किंवा एनहान्समेंट टाइप मॉस्फेट असेल, तर दोन्ही मध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते सेम आहे, जेफेटचं और मॉस्फेटचं. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे सेम कॅरेक्टरिस्टिक कर्व ने काय केलेलं आहे, आपण प्लॉट केलेलं आहे. देन फॉर्म्युला जो आहे तो सेम फॉर्म्युला आहे की आयडी इज इक्वल टू आय सिम्बॉल आहे स्टडी केले. तर सिम्बॉल जे आहे डिप्लेशन टाइप मॉस्फेट असेल तर त्याच्यामध्ये की आपण जेफेट स्टडी केलं, मॉस्फेट स्टडी केलं किंवा बीजेटी स्टडी केला कॉम्पोनंट, तर दोन टाइपचे तुमचे कॉम्पोनंट असतात, एन चॅनल आणि पी चॅनल. तर सेम इथं डिप्लेशन टाइप मॉस्फेट जो आहे याच्यामध्ये एन चॅनल आणि पी चॅनलचा सिम्बॉल जो आहे तो शेअर केलेला आहे. तर एन चॅनल जो आहे तर याच्यामध्ये काय आहे, इथं गेट टर्मिनल आहे, ड्रेन टर्मिनल आहे, सोर्स टर्मिनल आहे. इथं काय केलेलं आहे,
सबस्ट्रेट जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. एस एस मीन्स व्हॉट? दॅट इज सबस्ट्रेट टर्मिनल. देन एन चॅनल मध्ये, तर इथं सिम्बॉल मध्ये डिफरन्स काय? एन चॅनल मध्ये काय, एरो जो आहे तो इनसाइड ला इंडिकेट केलेला आहे, आणि पी चॅनल मध्ये काय केलेला आहे? एरो जो आहे तो आउटसाइड ला इंडिकेट केलेला आहे. दॅट इज द सर्किट सिम्बॉल फॉर डिप्लेशन मॉस्फेट. देन एनहान्समेंट टाइप मॉस्फेट आपण कालच्या लेक्चरला कन्स्ट्रक्शनल डायग्राम जी आहे ती तुम्हाला सांगितली होती, की कन्स्ट्रक्शनल डायग्राम जी आहे सेम ऍज अ डिप्लेशन टाइप मॉस्फेट. फक्त याच्यामध्ये काय आहे की हा इथं एन चॅनल जो आहे तो ऍबसेंट आहे. तर एनहान्समेंट मध्ये डिप्लेशन टाइप मध्ये बघा, इथं ही डायग्राम मध्ये इथं हा तुमचा काय होता, एन चॅनल जो आहे तो प्रेझेंट होता. एन चॅनलच्या अक्रॉस इलेक्ट्रॉन्स जे आहे दॅट ऍक्ट ऍज अ मेजॉरिटी चार्ज कॅरियर. तर इलेक्ट्रॉन्समुळे काय होत होतं, सर्किट मधून ड्रेन करंट आणि आउटपुट व्होल्टेज जे आहे दॅट इज फ्लोईंग थ्रू द सर्किट. सेम आता एनहान्समेंट टाइप मॉस्फेट जे आहे ते इथं शेअर केलेले आहे. तर एनहान्समेंट टाइप मॉस्फेट मध्ये काय की सेम तीन टर्मिनल आहेत, ड्रेन टर्मिनल, गेट टर्मिनल, सोर्स टर्मिनल. तर ड्रेन आणि सोर्स आपण काय करणार आहे, तर ड्रेन आणि सोर्सच्या अक्रॉस पॉवर सप्लाय जो आहे व्हीडीएस और व्हीडीडी पॉवर सप्लाय जो आहे तो अप्लाय करणार आहे. तर याच्यामध्ये गेट टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू द इन्सुलेटिंग लेअर. तर इन्सुलेटिंग लेअर जो आहे दॅट इज नथिंग बट एस आय ओ टू लेअर, दॅट इज सेमी कंडक्टर डायऑक्साइड लेअर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. देन ड्रेन टर्मिनल आणि सोर्स टर्मिनल जे आहे दॅट आर कनेक्टेड टू द एन टाइप सेमी कंडक्टिंग मटेरियल. तर एन टाइप सेमी कंडक्टिंग मटेरियलला काय केलेले आहे, तर ड्रेन आणि सोर्स टर्मिनल जे आहे दॅट आर कनेक्टेड. देन याच्यामध्ये की चॅनल सांगितला, देर इज नो चॅनल. तर इथं चॅनल जो आहे तो ऍबसेंट आहे. देन वर्किंग जे आहे की आपण डिप्लेशन टाइपचं वर्किंग, सॉरी एनहान्समेंट टाइपचं वर्किंग जे आहे ते स्टडी करणार आहे. तर फर्स्ट कंडिशन काय की ज्यावेळी याच्यामध्ये इनपुट व्होल्टेज झिरो असणार आहे दॅट टाइम आउटपुट करंट पण काय असणार आहे, झिरो असणार आहे. तर का? बिकॉज देर इज नो चॅनल. तर एम सी क्यू टाइप एक्झामच्या वेळी तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की सपोज तुम्हाला क्वेश्चन जो आहे एनहान्समेंट टाइप मॉस्फेट वरती दिला असेल, तर सपोज इन एनहान्समेंट टाइप मॉस्फेट व्हेन इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू झिरो दॅट टाइम करंट इज इक्वल टू तुम्हाला व्हॅल्यू जी आहे ती एम सी क्यू मध्ये फाइंड आउट करायला सांगितली असेल, तर व्हॅल्यू जी आहे ती तुमची काय असणार आहे, आय डी ची व्हॅल्यू झिरो असणार आहे. तर का? तर याच्यामध्ये चॅनल जो आहे तो ऍबसेंट आहे. तर चॅनल ऍबसेंट असल्यामुळे काय की फर्स्ट कंडिशन जी आहे ती झिरो असणार आहे. देन नेक्स्ट कंडिशन काय इथं मेन्शन केलेली आहे, फॉर व्हीडीएस सम पॉझिटिव्ह व्होल्टेजेस अँड व्हीजीएस इज इक्वल टू झिरो दॅट टाइम टू रिव्हर्स बायस्ड एन जंक्शन अँड नो सिग्निफिकंट फ्लो बिटवीन ड्रेन अँड सोर्स टर्मिनल. तर ज्यावेळी इनपुट कंडिशन झिरो असणार आहे, तर सेम इनपुट कंडिशनचा क्रायटेरिया जो आहे तो इथं मेन्शन केलेला आहे, की ज्यावेळी सर्किटमध्ये तुमचं इनपुट व्होल्टेज जे आहे झिरो असणार आहे दॅट टाइम करंट पण झिरो असणार आहे. तर करंट झिरो असताना काय असणार आहे, देर इज सम पॉझिटिव्ह व्हॅल्यू और सम पॉझिटिव्ह व्होल्टेज बिटवीन ड्रेन टर्मिनल अँड सोर्स टर्मिनल प्रेझेंट असणार आहे. तर ही झाली फर्स्ट कंडिशन. देन सेकंड कंडिशन काय मेन्शन केलेली आहे, दॅट इज व्हेन फॉर व्हीजीएस ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो और व्हीजीएस ग्रेटर दॅन झिरो जी आहे कंडिशन मेन्शन केलेली, की ज्यावेळी आपण इनपुट टर्मिनल, गेट टर्मिनल आणि सोर्स टर्मिनलच्या अक्रॉस काय करणार आहे, व्होल्टेज सोर्स अप्लाय करणार आहे. की व्होल्टेज सोर्स जो आहे याच्यामध्ये झिरो पेक्षा जास्त व्हॅल्यू काय करणार आहे आपण इथं अप्लाय करणार आहे. तर झिरो, वन, टू, थ्री, फोर, फाय अप टू, की सपोज जेवढी मॅक्सिमम रेटिंग असेल त्या रेटिंग पर्यंत आपण काय करणार आहे, की सपोज सर्किट मध्ये काय करतोय तर व्होल्टेज अप्लाय करतोय. तर ज्यावेळी व्होल्टेज तुम्ही इन्क्रीज करणार आहे, इनपुटचं व्होल्टेज ज्यावेळी इन्क्रीज करणार आहे दॅट टाइम देअर विल बी होल एंटर इन द डीपर रिजन अँड
तर होल्स काय होणार आहे, तर रिजन मध्ये एंटर होणार आहे. दॅट टाइम इलेक्ट्रॉन्स इन पी सबस्ट्रेट विल बी अट्रॅक्टेड टू द पॉझिटिव्ह गेट. तर इथं काय होणार आहे की तुमचे ज्यावेळी इनपुट व्होल्टेज तुम्ही सर्किट मध्ये इन्क्रीज करत जाणार आहे, दॅट टाइम काय होणार आहे, तर इलेक्ट्रॉन्स जे आहे दॅट ऍक्ट एज अ मेजॉरिटी चार्ज कॅरियर. तर इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे, सर्किट मधले इन्क्रीज होत जाणार आहे. देन की ज्यावेळी व्हीजीएस ची व्हॅल्यू जास्त असणार आहे, दॅट टाइम की करंट पण काय होणार आहे, की आउटपुट करंट, तर आपण करंट वरती काय इफेक्ट होतोय ते ऑब्झर्व करणार आहे. तर इथं आउटपुट करंट पण काय होणार आहे, तर आउटपुट करंट जो आहे दॅट विल बी ऑल्सो इन्क्रीजेस. तर ज्यावेळी आउटपुट करंट इन्क्रीज होणार आहे, तर एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला तुमचं काय होणार आहे की करंट स्टार्टिंगला झिरो असणार आहे आणि सडनली तुमचा करंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर ज्या व्होल्टेज पॉइंटला तुमचं करंट इन्क्रीज होणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ थ्रीशोल्ड व्होल्टेज. तर इथं थ्रीशोल्ड व्होल्टेज व्ही टी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर व्ही टी करंट, व्ही टी मीन्स वॉट, दॅट इज थ्रीशोल्ड व्होल्टेज. तर थ्रीशोल्ड व्होल्टेज मीन्स वॉट, द व्होल्टेज ॲट विच करंट स्टार्ट इन्क्रीजिंग, दॅट इज कॉल्ड ॲज अ थ्रीशोल्ड व्होल्टेज. तर याच्यामध्ये थ्रीशोल्ड व्होल्टेज कंडिशन जी आहे ती मेन्शन केलेली आहे. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये एनहान्समेंट टाईप मॉस्फेट मध्ये कॅरेक्टरिस्टिकचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे सेम ॲज अ डिप्लेशन टाईप मॉस्फेट असेल किंवा एफ ई टी आपण स्टडी जे एफ ई टी स्टडी केलं सेम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. याच्यामध्ये ज्यावेळी इनपुट व्होल्टेज व्हीजीएस इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम करंट ऑल्सो इन्क्रीजेस. तर इथं फर्स्ट रिजन जो आहे की याच्यामध्ये काय होते की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज तुम्ही इन्क्रीज करणार आहे दॅट टाइम करंट पण काय होतोय, इन्क्रीज होतोय. देन सेकंड कंडिशन काय की ज्यावेळी व्हीजीएस इन्क्रीज करणार आहे दॅट टाइम एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला काय होणार आहे की करंटची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे, कॉन्स्टंट मिळणार आहे. तर कॉन्स्टंट व्हॅल्यू जी आहे ती आपण आय डी एस एस ने काय करतो, डिनोट करतो. तर कॅरेक्टरिस्टिकचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे दॅट इज सेम ॲज अ डिप्लेशन टाईप मॉस्फेट. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स असतील सेम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन याच्यामध्ये तुम्हाला फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन स्टडीसाठी आहे, एक्झाम्पल नाही आहे. देन सर्किट सिम्बॉल जो आहे एनहान्समेंट टाईप मॉस्फेटचा सिम्बॉल जो आहे, तर आता सिम्बॉल बघा एम सी क्यू मध्ये काही वेळा तुम्हाला सिम्बॉल जे आहे ते आयडेंटिफाय करायला विचारले जातात. आता हा सिम्बॉल बघा, हा मॉस्फेटचा एनहान्समेंट टाईप मॉस्फेटचा सिम्बॉल आहे. तर इथं काय की ड्रेन टर्मिनल आहे, इथं हे गेट टर्मिनल आहे आणि हे सोर्स टर्मिनल आहे. तर इथं काय केलेले डॉटेड लाईन जे आहे एनहान्समेंट टाईप मॉस्फेट मध्ये काय केलेले आहेत, इथं ह्या डॉटेड लाईन जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत. आता डिप्लेशन टाईप मॉस्फेटचा परत सिम्बॉल दाखवते, सिम्बॉल मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. तर डिप्लेशन टाईप मॉस्फेट मध्ये काय की डायरेक्टली इथं हे कनेक्शन जे आहे ड्रेन टर्मिनल सोर्स आणि इथं गेट. तर डिप्लेशन टाईप मध्ये इथं डायरेक्टली ही लाईन जी आहे स्ट्रेट लाईन ने काय केलेलं आहे, ड्रेन सोर्स आणि गेट टर्मिनल जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. एनहान्समेंट टाईप मॉस्फेट मध्ये काय तर इथं डॉटेड लाईनने काय केलेलं आहे, तर कनेक्शन जे आहे ते इंडिकेट केलेले ड्रेन टर्मिनल, सोर्स टर्मिनल, गेट टर्मिनल आणि सबस्ट्रेट. एन चॅनल असेल किंवा पी चॅनल असेल, फक्त एरो जो आहे एन चॅनल मध्ये लक्षात ठेवायचा, एरो जो आहे तो इन साइड ला असणार आहे, पी चॅनल मध्ये एरो जो आहे तो काय असणार आहे, आउटसाइड ला असणार आहे, दॅट इज मॉस्फेट. तर मॉस्फेटचा सर्किट सिम्बॉल जो आहे तो इथं शेअर केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये पॅरामीटर्स जे आहे ते शेअर करते. तर इथं पॅरामीटर्स जे आहे काही वेळा काय होतं की तुम्हाला पॅरामीटर्स जे आहे ते क्वेश्चन पेपर मध्ये विचारले जातात. तर या चॅप्टर मधला हा लास्ट पॉइंट आहे, दॅट इज पॅरामीटर ऑफ जेफेट. तर जेफेट चे पॅरामीटर्स जे आहे ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. तर जेफेटचा पॅरामीटर जो आहे फर्स्ट पॅरामीटर जो आहे
डीसी ड्रेन रेजिस्टेंस और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्टैटिक और ओहमिक रेजिस्टेंस. तर डीसी रेजिस्टेंस जो आहे ड्रेन रेजिस्टेंस फर्स्ट पॅरामीटर, तीन पॅरामीटर आहे याच्यामध्ये. तर फर्स्ट पॅरामीटर जो आहे दॅट इज डीसी ड्रेन रेजिस्टेंस, दॅट इज डिनोटेड बाय आरडीएस. तर आरडीएस ने आपण काय करणार आहे, पॅरामीटर जो आहे तो डिनोट करणार आहे. तर ड्रेन रेजिस्टेंस जो आहे दॅट इज डिनोटेड बाय आरडीएस. सो आरडीएस इज गिवन बाय VDS upon ID, that is VDS is what output voltage divided by output current. में अपन क्या करते हो, तो DC drain resistance जो है तो find out करते हो. तो DC drain resistance is what, it is the ratio of output voltage, that is voltage between drain to source terminal divided by output current, that is drain current ID. तर ID ने आपण काय करतो, ड्रेन करंट जो आहे तो रिप्रेझेंट करतो. फर्स्ट पॅरामीटर जो आहे डीसी ड्रेन रेजिस्टन्स आहे. देन सेकंड पॅरामीटर जो आहे एसी ड्रेन रेजिस्टन्स. तर एसी ड्रेन रेजिस्टन्स इज व्हॉट, की आपण स्मॉल आरडी ने काय करतो, तर स्मॉल आरडी ने काय करतो, तर डीसी ड्रेन रेजिस्टन्स एसी ड्रेन रेजिस्टन्स जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर एसी ड्रेन रेजिस्टन्स मीन्स वॉट, दॅट इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डायनामिक ड्रेन रेजिस्टन्स. तर याला डायनामिक ड्रेन रेजिस्टन्स ऑल्सो तुम्ही डिनोट करू शकता. देन डेफिनेशन जे आहे की आपण फॉर्म्युलावरून नोट करणार आहे, दॅट इज डेल व्ही डी एस डिवायडेड बाय डेल आय डी ॲट कॉन्स्टंट व्ही जी एस. तर आर डी मीन्स वॉट, ए सी ड्रेन रेजिस्टन्स. तर ए सी ड्रेन रेजिस्टन्स जो आहे दॅट इज नथिंग बट डेल मीन्स वॉट, चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन आउटपुट करंट ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ व्ही जी एस, दॅट इज कॉल्ड ॲज अ ए सी ड्रेन रेजिस्टन्स ऑर अ डायनामिक ड्रेन रेजिस्टन्स ऑफ द जेफेट. तर जेफेटच्या पॅरामीटरमध्ये फर्स्ट पॅरामीटर जो आहे डीसी ड्रेन रेजिस्टन्स एक्सप्लेन केला. सेकंड पॅरामीटर जो आहे ए सी ड्रेन रेजिस्टन्स जो आहे, की फॉर्म्युलावरून फक्त आपल्याला डेफिनेशन नोट करायचे. तर आर डी एस, कॅपिटल आर डी एस मीन्स डीसी ड्रेन रेजिस्टन्स, दॅट इज रेशो ऑफ आउटपुट व्होल्टेज टू आउटपुट करंट, दॅट इज व्ही डी एस डिवायडेड बाय आय डी ने आपण काय करणार आहे, डीसी ड्रेन रेजिस्टन्स जो आहे तो डिनोट करणार आहे. देन आउटपुट एसी रेजिस्टन्स जो आहे ड्रेन रेजिस्टन्स जो आहे स्मॉल आर डी ने रिप्रेझेंट करणार आहे. तर स्मॉल आर डी मीन्स वॉट, दॅट इज डेल आर डी, सॉरी डेल व्ही डी एस डिवायडेड बाय डेल आय डी मीन्स चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन आउटपुट करंट ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ व्ही जी एस, दॅट इज कॉल्ड ॲज अ ए सी ड्रेन रेजिस्टन्स. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे ट्रान्स कंडक्टन्स म्हणून पॅरामीटर आहे. तर ट्रान्स कंडक्टन्स आपण काय करतो, स्मॉल जी एम ने रिप्रेझेंट करतो. तर ट्रान्स कंडक्टन्स जो आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड ट्रान्स कंडक्टन्स ऑर अ फॉरवर्ड ट्रान्समिटन्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रान्स कंडक्टन्स. तर ट्रान्स कंडक्टन्स जो आहे तो इथं शेअर केलेला आहे. तर ट्रान्स कंडक्टन्स मीन्स वॉट, इट इज द रेशो ऑफ डेल आय डी डिवायडेड बाय डेल व्ही जी एस ॲट कॉन्स्टंट व्ही डी एस. तर इथं डेल आय डी मीन्स वॉट, दॅट इज चेंज इन आउटपुट करंट टू चेंज इन आउटपुट व्होल्टेज ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ व्ही डी एस, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्स कंडक्टन्स. तर ट्रान्स कंडक्टन्स जो आहे तो इथं शेअर केलेला आहे. तर ट्रान्स कंडक्टन्स जो आहे स्मॉल जी एम ने रिप्रेझेंट करणार आहे. तर ट्रान्स कंडक्टन्स जो आहे दॅट इज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन डेल आय डी डिवायडेड बाय डेल व्ही जी एस ॲट कॉन्स्टंट व्ही डी एस. तर युनिट जे आहे ट्रान्स कंडक्टन्स सीमेन्स और एम एच ओ एस, दॅट इज सीमेन्सचं युनिट जे आहे कॅपिटल एस ने त्या एम एच ओ एस ने रिप्रेझेंट करू शकता. तर सीमेन्स जे आहे दॅट इज द युनिट ऑफ ट्रान्स कंडक्टन्स. देन याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ट्रान्स कंडक रिलेशन जे आहे त्याचं रिलेशनशिप जे आहे ते स्टडी करणार आहे. तर तीन पॅरामीटर लक्षात आले, ए सी
ड्रेन रेजिस्टन्स डीसी ड्रेन रेजिस्टन्स असेल किंवा ट्रान्स कंडक्टन्स असेल, तर जेफेटचे तीन इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत की डीसी ड्रेन रेजिस्टन्स जो आहे कॅपिटल आरडीएस ने रिप्रेझेंट करणार आहे, एसी ड्रेन रेजिस्टन्स जो आहे स्मॉल आरडीएस ने रिप्रेझेंट करणार आहे, देन थर्ड पॅरामीटर जो आहे ट्रान्स कंडक्टन्स, तर ट्रान्स कंडक्टन्स जो आहे तो आपण काय करतो जी एम ने रिप्रेझेंट करतो. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर रिलेशन जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. देन याच्यामध्ये अजून पॅरामीटर जे आहे ते तुम्हाला दिलेले की ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर, तर ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय म्यू ने आपण काय करणार आहे ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे, तर ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे दॅट इज गिवन बाय म्यू इज इक्वल टू डेल व्हीडीएस डिवायडेड बाय डेल व्हीजीएस ऍट कॉन्स्टंट आय डी. तर इथं डेल व्हीडीएस मीन्स वॉट चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन इनपुट व्होल्टेज ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ आय डी, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर. तर ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय व्ही इज इक्वल टू आर डी इन टू जी एम. तर आर डी मीन्स वॉट दॅट इज ए सी ड्रेन रेजिस्टन्स इन टू जी एम मीन्स वॉट ट्रान्स कंडक्टन्स. तर ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे दॅट इज अल्सो गिवन बाय व्ही इज इक्वल टू आर डी इन टू जी एम. तर आर डीचं इक्वेशन जे आहे ते तुम्हाला सांगितलं की स्मॉल आर डी मीन्स वॉट दॅट इज इक्वेशन जे आहे ते तुम्हाला सांगितलं होतं आर डीचं दॅट इज डेल व्हीडीएस डिवायडेड बाय डेल आय डी इन टू जी एम चं इक्वेशन जे आहे ते तुम्हाला इथं सांगितलं डेल आय डी डिवायडेड बाय डेल व्हीजीएस. तर आय डी काय होणार आहे कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला इक्वेशन जे आहे ते काय मिळणार आहे तर ट्रान्स कंडक्टन्स साठी व्ही इज इक्वल टू डेल व्हीडीएस डिवायडेड बाय डेल व्हीजीएस चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन इनपुट व्होल्टेज ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ आय डी, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर. तर ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे दॅट इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ आर डी दॅट इज ए सी ड्रेन रेजिस्टन्स इन टू जी एम इज वॉट ट्रान्स कंडक्टन्स. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे याच्यामध्ये इनपुट रेजिस्टन्स, तर इनपुट रेजिस्टन्स जे आहे दॅट इज डिनोटेड बाय आर आय. तर इनपुट रेजिस्टन्स जो आहे तो आपण काय करतो इनपुट टर्मिनलच्या अक्रॉस मेजर करतो. तर इनपुट रेजिस्टन्स जो आहे दॅट इज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन व्ही जी एस डिवायडेड बाय आय जी एस एस. तर गेट टर्मिनल जे आहे ते तुमचं काय इनपुट टर्मिनल आहे, तर इनपुट टर्मिनलच्या अक्रॉस आपण काय करणार आहे रेजिस्टन्स जो आहे तो मेजर करतो, दॅट इज इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट करंटने आपण काय करणार आहे तर इनपुट रेजिस्टन्स जो आहे तो सर्किट मधला फाइंड आउट करतो, दॅट इज द आर आय फॅक्टर. तर इनपुट रेजिस्टन्स जो आहे एफईटी चा हाय असतो. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये आपण आपला फोर्थ युनिट जे आहे ते इथं संपलेलं आहे. तर फोर्थ युनिट मध्ये आपण काय स्टडी केलं जेफेट आणि एफईटी दोन कंपोनेंट्स जे आहे ते स्टडी केले. तर जेफेट जे आहे दॅट इज याच्यामध्ये जेफेट ऑपरेशन स्टडी केलं, मॉस्फेट मध्ये आपण काय केले दोन टाईप जे आहे ते स्टडी केले. तर जेफेट आणि मॉस्फेट मध्ये की तुमचे दोन टाईप मध्ये काय होतं एन चॅनल असेल किंवा पी चॅनल असेल, तर त्याच्यानुसार एन चॅनल आणि पी चॅनल वरून काय केलेलं आहे त्याचे सर्किट सिम्बॉल कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल जे आहे ते आपण स्टडी केलेले. देन नेक्स्ट जे आहे की मॉस्फेट मध्ये आपण काय स्टडी केलं दोन टाईपचे मॉस्फेट जे आहे ते स्टडी केले, एनहान्समेंट टाईप मॉस्फेट असेल किंवा डिप्लेशन टाईप मॉस्फेट असेल, तर त्याच्यानुसार काय केलेलं टाइप्स जे आहे ते स्टडी केलेले. तर परत रिव्ह्यू जे आहे ते स्लाइड मध्ये दाखवते, रिव्ह्यू बघा.
इफेक्ट ट्रांजिस्टर को हम FET कहते हैं। सो आज का टॉपिक है FET ऑफ फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर। इससे पहले भी एक तरह के ट्रांजिस्टर के बारे में हमने बात किया है, 12th में आपने पढ़ा है, शायद BSc में भी इससे पहले आपने पढ़ा है। वो है बाइपोलर जंक्शन ट्रांजिस्टर, जिसके बारे में हमें नॉलेज है, जो कि है बाइपोलर जंक्शन ट्रांजिस्टर। उसके साथ इसके सिमिलैरिटीज और डिफरेंसेस पे हम बात कर लेंगे। बहुत सारे सिमिलैरिटीज हैं फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर का और BJT का, और बहुत सारे डिफरेंसेस भी हैं। उसके बाद हम देखेंगे कि ये जो FET है, फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर, इसका एप्लीकेशन कहाँ पर है, और अंततः हम देखेंगे कि ये कितने तरह का होता है। तो चलिए सबसे पहले हम क्या बात करेंगे कि BJT और FET में सिमिलैरिटीज और डिफरेंसेस क्या क्या है। तो इसके लिए चलिए, ये फॉर एग्जाम्पल ये हमने ड्रॉ किया, ये हमने ड्रॉ किया एक, इसके बारे में 12th में भी पढ़ा है, ग्रेजुएशन में भी पढ़ा है, BSc में। सो यहाँ पर BJT में ये, इसे हम इसका बेस टर्मिनल कहते हैं, और यहाँ होता है इसका कलेक्टर, और एक टर्मिनल होता है इसका एमिटर। तो ये एक थ्री टर्मिनल डिवाइस है। सिमिलरली FET भी एक थ्री टर्मिनल डिवाइस है। सो एक FET, ये भी एक थ्री टर्मिनल डिवाइस है। FET में भी तीन टर्मिनल्स होते हैं। सो ये है FET, यहाँ गेट, गेट मैं यहाँ पूरा नाम लिख देता हूँ, ये गेट, G स्टैंड्स फॉर गेट, और यहाँ पर ये है ड्रेन, D फॉर ड्रेन। सो ये है ड्रेन, और ये है सोर्स, सोर्स। सो जब हमने BJT पढ़ा था तो हमने ये देखा था कि बेस के थ्रू जो करंट फ्लो करता है, इसे हम बेस करंट कहते हैं, I सबस्क्रिप्ट B से इसे डिनोट करते हैं। कलेक्टर के थ्रू जो करंट फ्लो करता है, इसे हम IC या कलेक्टर करंट कहते हैं। सिमिलरली FET में भी ड्रेन के थ्रू जो करंट फ्लो करता है, इसे हम ड्रेन करंट कहते हैं, जिसे कि I सबस्क्रिप्ट D से डिनोट किया जाता है। यहाँ जैसे कि हम BJT में हमने देखा था कि ये जो IC है, ये IB पे डिपेंडेंट होता है, उसी तरह से जब FET हम पढ़ेंगे तो हम देखेंगे कि ये जो है, ये करंट जो है, यहाँ के गेट के करंट पे नहीं, बल्कि गेट और सोर्स के बीच जो पोटेंशियल डिफरेंस है उस पे डिपेंड करता है। सो गेट और सोर्स के बीच का पोटेंशियल डिफरेंस, इसे VGS नाम दे देते हैं। सो यहाँ BJT के केस में ये जो IC है, IC ये एक फंक्शन होता है IB का। हमने देखा था कि IC जो है ये बीटा टाइम्स IB होता है। यहाँ पर बीटा जो है इसे करंट गेन कहा जाता है। सो हम बड़े सिंपली ये कह सकते हैं कि IC इस केस में, BJT के केस में, IC इज अ फंक्शन ऑफ IB। IB चेंज किया तो IC चेंज करता है। हम कह सकते हैं IC IB पे डिपेंडेंट है। पर FET के केस में क्या होता है कि ये जो ID है, ये फंक्शन होता है इस वोल्टेज का। सो दिस इज अ फंक्शन ऑफ VGS। सो यहां से हम कह सकते हैं कि BJT जो है, ये करंट कंट्रोल्ड डिवाइस है। देखिए ये जो करंट है, इसे ये वाला करंट कंट्रोल कर रहा है। लेकिन FET के केस में क्या होगा, FET के केस में ये जो करंट है, इसे कंट्रोल कर रहा है ये वाला वोल्टेज। सो यहां से हम कह सकते हैं कि ये जो BJT है, BJT इट इज अ करंट, करंट कंट्रोल्ड डिवाइस, करंट कंट्रोल डिवाइस है ये। और ये जो FET है, ये FET है वोल्टेज कंट्रोल डिवाइस। सो FET इज अ वोल्टेज, वोल्टेज कंट्रोल्ड, कंट्रोल्ड डिवाइस। यही जो है, ये इन दोनों का जो है मेन डिफरेंस है, FET और BJT का मेन डिफरेंस, फंडामेंटली जो
इन दोनों के बीच का डिफरेंस है यही है, एक करंट से कंट्रोल्ड होता है, दूसरा वोल्टेज से कंट्रोल्ड होता है। अब चलिए देख लेते हैं कि इसका एप्लीकेशन कैसा होता है। इसका जो एप्लीकेशन है FET का, ये BJT के एप्लीकेशन की तरह ही होता है। इसे हम एक स्विच की तरह यूज कर सकते हैं या फिर इसे हम एक एम्पलीफायर की तरह यूज करते हैं। अब आते हैं अगले पॉइंट पे। ये जो BJT है ये एक बाईपोलर डिवाइस होता है, लेकिन ये FET जो है ये एक यूनिपोलर डिवाइस होता है। सो BJT इज ए बाईपोलर डिवाइस। बाईपोलर डिवाइस मतलब कि ये जो है ये डिपेंड करता है इलेक्ट्रॉन्स पे भी और होल्स पे भी। इसका जो फंक्शनिंग है, मेन फंक्शनिंग, इलेक्ट्रॉन्स और होल्स दोनों पे डिपेंड करता है, दोनों के मूवमेंट पे डिपेंड करता है। सो इसीलिए इसका जो नाम है ये है बाईपोलर जंक्शन ट्रांजिस्टर। ये बाईपोलर जो वर्ड है इसके लिए ये बी है, बाईपोलर जंक्शन ट्रांजिस्टर। लेकिन ये जो FET है, ये FET बाईपोलर डिवाइस नहीं होता है, ये यूनिपोलर डिवाइस होता है। यूनिपोलर डिवाइस मतलब ये बना कि ये या तो फ्री इलेक्ट्रॉन पे डिपेंड करता है या फिर होल्स पे डिपेंड करता है, एक साथ दोनों पे ये डिपेंड नहीं करता है। और इसी से हम FET को दो कैटेगरी में डिस्टिंग्विश कर सकते हैं, दो मेन कैटेगरी में। एक तो होता है एन चैनल, एक तरह का जो FET होगा उसे हम एन चैनल कह सकते हैं, जो कि ऑब्वियसली ये डिपेंडेंट होगा किस पे। अगर वो FET फ्री इलेक्ट्रॉन के फ्लो पे डिपेंडेंट हो तो उसे हम एन चैनल FET कहेंगे। और उसी तरह से दूसरा जो टाइप है इसका, ये है पी चैनल एफ ई टी तब होगा जब ये डिपेंडेंट होगा होल्स पे, फ्री इलेक्ट्रॉन्स पे नहीं, होल्स पे डिपेंडेंट होगा। सो ये तो हम सिर्फ फ्री चार्ज करियर्स के ऊपर जो डिपेंडेंस है FET का, उसके हिसाब से इसे डिस्टिंग्विश कर रहे हैं। अगर इसे हम कैटेगराइज करें प्रॉपरली, इसके कंस्ट्रक्शन के हिसाब से अगर इसे कैटेगराइज करें, तो ये जो FET है, FET, इसे हम दो बेसिक कैटेगरी में कैटेगराइज कर सकते हैं। एक को कहा जाता है JFET, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर, और दूसरे को कहा जाता है MOSFET, मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर। अब ये जो JFET है इसे हम दो कैटेगरी में कैटेगराइज करते हैं। ऑब्वियसली एक होगा एन चैनल JFET और दूसरा होगा पी चैनल JFET। उसी तरह से MOSFET जो है इसे हम दो कैटेगरी में कैटेगराइज करते हैं। एक तो होता है डी मॉसफेट और दूसरा होता है ई मॉसफेट। अब ये जो डी मॉसफेट और ई मॉसफेट है इसे भी हम दो कैटेगरी में कैटेगराइज करते हैं। डी मॉसफेट ये भी एन चैनल और पी चैनल का होता है, एन चैनल और पी चैनल। सिमिलरली ई मॉसफेट भी एन चैनल और पी चैनल में कैटेगराइज किया जा सकता है। तो ये तो था इसका सिर्फ एक ओवरव्यू FET का। अब अगले वीडियो में हम शुरुआत करेंगे JFET से, वहां पर हम ये देखेंगे कि JFET का जो कंस्ट्रक्शन है वो कैसा होता है और ये काम कैसे करता है, और आगे चल के हम MOSFET पे बात करेंगे।